देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला अंधकारात लोटण्याचं पाप सरकारनं त्यांच्या हातून घडू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आरोप केला की जर केंद्र सरकारने वीज निर्मितीच्या बाबतीत ठोस भूमिका घेतली नाही तर संपूर्ण देशाला येणाऱ्या दिवसात वीज टंचाई आणि लोड शेडिंगचा सामना करावा लागेल. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आरोप केला की केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला वीज निर्मितीसाठी गरजेच्या 60% कोळसा पुरवठा केला जातोय, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात कोळशाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक गंभीर ऊर्जा संबंधी संकट देशासमोर येऊ पाहते. सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहेत आणि जे निर्णय सरकारच्या विरोधात जर गेले असतील तर सरकारनं त्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडलेलं आहे, अपयशी ठरले असं म्हणावं लागेल. कारण देशातला ऊर्जा संकट आणि त्यामध्ये महाराष्ट्रावरही अडचण येणार आहे, कारण शेवटी महाराष्ट्र काही देशाच्या बाहेर नाही आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारनं जे नेतृत्व त्या ठिकाणी केलं पाहिजे होतं या सगळ्या विषयामध्ये, त्यामध्ये काही खाजगी उद्योजकांचे कोळशाचे काही प्रश्न असतील किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेला काही निर्णय असेल त्यामुळे कोळशाच्या उपलब्धीवर अनिष्ट परिणाम होणार आहे हा प्रश्न सोडवण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला अंधकारात लोटण्याचं पाप सरकारनं त्यांच्या हातून घडू नये. आपण ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसापूर्वी याच विषयाकरता मी केंद्रीय वीज मंत्र्यांची एक बैठक आम्ही मुंबईला घेतली होती. मी होतो, राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार होते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार होते. आमचे पियुष गोयल हे ऊर्जामंत्री आहेत तेही होते. आम्ही चर्चा केली आणि त्यामध्ये मी पियुष गोयल यांना विनंती केली आहे की हा प्रश्न सोडवायचा असेल तर पंतप्रधानांच्या पातळीवर एक बैठक घ्यावी लागेल, त्याला सर्व मुख्यमंत्र्यांना आपण बोलवा आणि तशा प्रकारचं पत्रही मी पंतप्रधानांना पाठवलेलं आहे. कारण संकट फार गंभीर आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या गोष्टीवरही प्रकाश टाकला की जास्त कर असल्याने खासगी वीज कंपन्यांनी महाराष्ट्रात वीज पुरवठा न करण्याचा निर्णय घेतलाय, परिणामी राज्यात 3000 मेगावॅटचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दोन गोष्टी झाल्या. सुप्रीम कोर्टाने काही कोळशाच्या खाणीबद्दलचे काही निर्णय घेतलेले त्याबद्दल अस्पष्टता आहे. त्या कोळशाच्या खाणीमध्ये कोळशाचं उत्पादन होणार आहे का नाही, झालं नाही तर कोळशाचं शॉर्टेज होईल. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60% कोळसा आम्हाला मिळतो अनेक दिवसापासून. महाराष्ट्रामध्ये देखील काही पाण्यामुळं परळीसारखं औष्णिक वीज केंद्र बंद पडलेलं आहे, ते सुरू करायचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर दुसरा जो प्रकल्प मोठा प्रकल्प आहे, टाटांचा मुंदडाचा प्रकल्प असेल किंवा अडाणींचा प्रकल्प असेल किंवा इंडिया बुल्सचा प्रकल्प असेल, या तीन प्रकल्पाकडून खाजगी प्रकल्पाकडून आपण काही करार केले होते, त्या कराराप्रमाणे आपल्याला वीज मिळत होती. या तिघांचेही केंद्र सरकारबरोबर काही वाद निर्माण झालेले आहेत. त्यांच्या ज्या परदेशातल्या खाणी होत्या त्यावर काही कर लावलेले आहेत, ते कर वाढवले गेले म्हणून केंद्र सरकारने त्याबद्दल काही मार्ग काढला पाहिजे असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. तो काही मार्ग निघालेला नाही, त्यामुळे या तिन्ही कंपन्यांनी आम्हाला वीज द्यायचं कमी केलेलं आहे. मी गुजरात सरकारनं देखील गेल्या 2-4 दिवसापूर्वी 3000 मेगावॅट बंद केलं, पहिल्यांदाच इथं पॉवर लोड शेडिंग झालेलं आहे आणि या तीन कंपन्यांची जी वीज आपण घेतो ती जर वीज मिळाली नाही तर तेवढं शॉर्टेज आपल्याला होईल, ते कमीत कमी 3000 मेगावॅटचं शॉर्टेज असेल. NMTV ब्युरो रिपोर्ट.